भाईदूज के अवसर पर विभिन्न गांवों से आने जाने वाले यात्रियों की संख्या में वृद्धि के कारण यहां के रेलवे स्टेशन, बस स्टैंड और निजी बस कार्यालय के सामने यात्रियों की भारी भीड़ उमड़ रही है। इसी के चलते निजी बस कंपनियां यात्रियों से ज्यादा पैसे वसूल कर रही हैं। ऐसा आरोप भारतीय जनता युवा मोर्चे की ओर से लगाया गया है। भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर आणि अनुसूचित आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही इथे आंदोलन केलं। आंदोलन म्हणण्यापेक्षा आम्ही निवेदन दिलं आणि ते निवेदन दोन महत्त्वाच्या कारणांसाठी होतं। एक की सणासुदीच्या दिवसांमध्ये जे प्रवासी बांधव नागपुरात बाहेरगावाहून नागपुरात आले किंवा नागपुरातून बाहेरगावी जातात, खाजगी कंपन्या त्यांच्याकडून अतिशय मोठ्या दराचं शुल्क आकारतात आहे, शासनाने घालून दिलेल्या नियमांचं ते उल्लंघन करतात आहे। त्या संबंधित पहिली आमची एक कंप्लेंट होती, निवेदन होतं। आणि दुसरं म्हणजे ओला आणि उबरचे जे दुचाकी वाहन चालक आहे त्यांना नागपुरामध्ये बंदी घातली आहे, जेव्हा की महाराष्ट्रात इतरत्र ते सर्व चालू आहे। सो 400 आमचे बांधव हे बेरोजगार झालेले आहे, त्यांचा दुसरा विषय होता। या दोन्हीबद्दल भुयार साहेबांशी सविस्तर चर्चा झाली। पहिल्या मुद्द्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला कंप्लेंट आणून द्या, एक दोन असे उदाहरणार्थ दाखले आणून द्या, आम्ही त्वरित कारवाई करू, त्यामुळे त्यावर ते त्वरित कारवाई करतील असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे ओला आणि उबर या विषयामध्ये शासनाकडून पॉलिसी निर्णय होणं आवश्यक आहे, त्यासाठी सुद्धा पॉलिसी बनवण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे, लवकरच त्यावरही तोडगा काढतील असं त्यांनी आश्वासन दिलं।